विद्यार्थी मित्रांनो, कवी रोहिदास पोटे यांनी त्यांच्या प्रलय या कवितेमध्ये सांगितले की या संपूर्ण जगाचा विनाश व्हावा, प्रलय व्हावा आणि या प्रलयामध्ये हे संपूर्ण जग नष्ट व्हावं. ही जी आताची घरे व शहरे आहेत, ही घरे आणि शहरे या प्रलयामध्ये नष्ट व्हावीत, जमीनदोस्त व्हावीत आणि पुन्हा नव्याने नवीन शहरे उदयास यावीत, नवीन घरे त्या ठिकाणी निर्माण व्हावीत. आणि ज्यावेळेस ही पुन्हा नव्याने घरे आणि शहरे निर्माण होतील, ती सर्व एकाच आकाराची, एकाच उंचीची निर्माण व्हावीत. त्याचप्रकारे त्यांनी या कवितेमध्ये सांगितलं की माणसातील जी माणुसकी कमी झालेली आहे, ती माणुसकी माणसाला प्राप्त व्हावी, माणसाला माणूस म्हणून किंमत त्या ठिकाणी मिळावी. त्याचप्रकारे त्यांनी सांगितले की माणसाला कष्टाची किंमत कळावी, कष्टाचे सामर्थ्य त्याला कळावे, माणूस कष्टाकडे वळला पाहिजे, अशा प्रकारचा आशय त्यांनी या कवितेमध्ये मांडला आहे. तर आज आपण जो पाठ पाहणार आहोत, लेखिका सुधा मूर्ती यांचा सलाम नमस्ते हा पाठ आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये शेख महम्मद व झुबेदा या दोन व्यक्तिरेखा आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रामाणिकपणा, माणुसकी, कष्ट करण्याची वृत्ती आणि इतरांचे दुःख जाणून घेण्याची वृत्ती, हे गुण या झुबेदा व शेख महम्मद या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून आपल्याला पाहावयास मिळणार आहेत. तर आज आपण लेखिका सुधामूर्ती यांचा सलाम नमस्ते हा पाठ पाहणार आहोत. प्रथम आपण लेखिकेचा परिचय करून घेऊ. सलाम नमस्ते, लेखिका आहेत सुधामूर्ती. त्यांचा जन्म आहे 1950 सालचा. लेखिका सुधामूर्ती या एक प्रसिद्ध अशा लेखिका आहेत. वाईज अँड अदरवाईज, सामान्यातले असामान्य, अस्तित्व, आजीच्या पुतळीतल्या गोष्टी, आयुष्याचे धडे गिरवताना, बकुळा, गोष्टी माणसांच्या इत्यादी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत पाठ पुण्यभूमी भारत या कथासंग्रहातून घेतला आहे. सुधामूर्ती यांच्या मूळ इंग्रजी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे. या पाठामध्ये सलाम नमस्ते या पाठामध्ये कोणता आशय मांडलेला आहे बघा. अत्यंत गरीब परिस्थिती असूनही माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टवृत्ती, दुसऱ्यांच्या दुःखाविषयीची जाणीव इत्यादी गुण शेख महम्मद व त्याची मृत्यूच्या दारात उभी असलेली बहीण झुबेदा यांच्या ठाई दिसून येतात. प्रस्तुत पाठात लेखिकेने याचे अत्यंत हृदयस्पर्शी असे वर्णन केले आहे. तर या पाठामध्ये शेख महम्मद व त्या शेख महम्मदची बहीण झुबेदा दोघांमध्ये असलेले प्रामाणिकपणा, कष्टवृत्ती, इतरांचे दुःख जाणून घेण्याची वृत्ती, हे जे गुण आहेत, हे गुण हे आपल्याला या पाठामधून दिसून येतात. तर प्रथम आपण सलाम म्हणजे काय हे जाणून घेऊ. तर सलाम म्हणजे नमस्कार. सलाम करणे म्हणजे नमस्कार करणे. बघा या पाठामध्ये कोणती माहिती मांडलेली आहे. बघा, शेख महम्मदचं एक छोटंसं दुकान होतं. शेख महम्मद ही एक या पाठातील महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. या शेख महम्मदचं एक छोटंसं दुकान होतं. तो वयांची किरकोळीनं विक्री करायचा. आता किरकोळीनं, किरकोळ, किरकोळ याचा अर्थ आहे की क्षुल्लक. हा शेख महम्मद, या शेख महम्मदचं एक छोटंसं दुकान होतं आणि तो किरकोळीनं वह्यांची विक्री करायचा. दरवर्षी जून महिन्यात मी त्याच्याकडून मोठ्या संख्येनं वह्या विकत घेत असे. लेखिका या ठिकाणी सांगतायत की या शेख महम्मदचं छोटंसं दुकान होतं आणि हा शेख महम्मद किरकोळीनं वह्या विक्री करायचा. आणि या शेख महम्मदच्या दुकानातून या लेखिका नेहमी जून महिन्यामध्ये वह्या विकत घ्यायच्या. आम्ही त्या झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वाटत असू. त्याचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळ होतं. या लेखिका सांगतायत की या शेख महम्मदकडून आम्ही मोठ्या संख्येने वह्या विकत घेत होतो आणि त्या वह्या त्या झोपडपट्टीतील मुलांना आम्ही वाटत होतो. त्याचं दुकान आमच्या ऑफिसजवळ होतं. आता ऑफिस म्हणजे कार्यालय. ऑफिस म्हणजे कार्यालय. दुकानाची जागा भाड्याची होती. शेख महम्मद फार संकोची स्वभावाचा होता आणि या शेख महम्मदचं दुकान त्या लेखिकेच्या ऑफिसजवळच होतं. आणि हा शेख महम्मद स्वभावाने अतिशय संकोची वृत्तीचा होता. आता संकोची स्वभाव, संकोची स्वभाव, संकोची स्वभाव म्हणजे लाजाळू वृत्ती. संकोची स्वभाव म्हणजे काय तर लाजाळू वृत्ती. तो वह्या आणून आमच्याकडे पोचवायचा.
आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसं कळवायचो, मग तो येऊन चेक घेऊन जायचा. ज्यावेळेस ह्या लेखिका त्या शेख महम्मदकडून मोठ्या संख्येने वह्या विकत घ्यायच्या, त्यावेळेस त्याच्यासाठी चेक काढला जायचा आणि चेक तयार झाल्यानंतर हा शेख महम्मद त्या लेखिकेच्या ऑफिसमध्ये यायचा आणि तो चेक तो त्या ठिकाणाहून घेऊन जायचा. एकदा असाच तो आमच्या ऑफिसात आला होता. त्यावेळी आम्ही सर्वजण मिठाई खात होतो. मी शेखच्या हातावर मिठाई ठेवली पण त्यानं ती खाली नाही. आणि नेहमीप्रमाणे ज्यावेळेस चेक तयार झाला की हा शेख महम्मद त्या ठिकाणी यायचा आणि चेक घेऊन जायचा. अशाच प्रकारे एक दिवस हा शेख महम्मद त्या ऑफिसमध्ये गेला आणि त्यावेळेस सर्वजण त्या ठिकाणी मिठाई खात होते. आणि मिठाई सर्वजण खात असल्यामुळे थोडीशी मिठाई लेखिकेने त्या शेख महम्मदच्या हातावर ठेवली आणि त्यावेळेस त्या शेख महम्मदने ती मिठाई खाली नाही, ती मिठाई त्याने तशीच हातामध्ये ठेवली. का रे शेख, तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का? आता मधुमेह मधुमेह म्हणजे डायबिटीज. तर त्या ठिकाणी ज्यावेळेस ती मिठाई त्या शेख महम्मदच्या हातावर दिली गेली तर त्यावेळेस ती मिठाई त्या शेख महम्मदने खाल्ली नाही. आणि त्यावेळेस लेखिकेने त्या शेख महम्मदला विचारलं, शेख तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का? तर त्यावेळेस हा शेख महम्मद त्या ठिकाणी काय उत्तर देतो बघा. नाही मॅडम, खाऊ घरी न्यावा म्हटलं. घरात लहान मुलं आहेत, माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त. तर ज्यावेळेस त्या लेखिकेने त्या शेख महम्मदला विचारलं की तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का, तू हा खाऊ का खात नाहीस, ही मिठाई तू का खात नाहीस, तर त्यावेळेस त्या शेख महम्मद सांगितलं की ही मिठाई मला घरी न्यायची आहे, घरी लहान मुलं आहेत त्यांना मला ती मिठाई द्यायची आहे. तर त्यावेळेस लेखिका त्या शेख महम्मदला काय विचारते बघा, तुला किती मुलं आहेत? मी विचारलं ती तेवढीशी मिठाई घरी जाऊन पुरली असती की नाही कोणास ठाऊक. तर त्यावेळेस त्या लेखिकेने त्या शेख महम्मदला विचारलं की तुला किती मुलं आहेत, ही जी मिठाई आहे जी हातावर दिली गेली आहे ती मिठाई त्या घरातील मुलांना पुरली असती की नाही हे सुद्धा ठाऊक नाही. तर या ठिकाणी शेख महम्मद काय म्हणतो बघा, मॅडम मला एक मुलगी आहे, शिवाय माझी भाची पण माझ्याकडेच असते. तर त्या लेखिकेने विचारल्यानंतर तो शेख महम्मद त्या लेखिकेला सांगतो की मॅडम मला एक मुलगी आहे आणि माझी भाचीसुद्धा माझ्या घरामध्ये राहते. तर भाची म्हणजे बहिणीची मुलगी. का बरं, तुझी भाची तुझ्याकडे का असते? त्यावेळेस ती लेखिका पुन्हा त्या शेख महम्मदला विचारते, असं का, तुझी भाची तुझ्याकडे का राहते? तर त्यावेळेस तो उत्तर काय देतो बघा, माझी बहीण झुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडेच राहते. आता विधवा कोणाला म्हटलं तर, ज्या स्त्रीचा पती मरण पावला आहे अशी स्त्री म्हणजे विधवा. तर त्या स्त्रीला विधवा असे म्हटले जाते. तर तो शेख महम्मद त्या लेखिकेला सांगतो की माझी बहीण झुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडेच राहते. मला ते ऐकून शेखबद्दल वाईट वाटलं आणि ज्यावेळेस शेखने सांगितलं की माझी बहीण झुबेदा ही विधवा आहे आणि ती माझ्याकडेच राहते आणि हे ज्यावेळेस त्या लेखिकेने ऐकलं तर लेखिका म्हणते, मला खूप वाईट वाटलं. तो एक छोटा दुकानदार होता, तो काही खूप कमवत नव्हता, त्यामुळे त्याच्या कुटुंबाविषयी आणखी माहिती काढाविषयी मला वाटले. तर ज्यावेळेस लेखिकेने विचारलं आणि ती माहिती ऐकल्यानंतर लेखिकेला अतिशय वाईट वाटलं आणि हा शेख महम्मद एक छोटा दुकानदार होता आणि त्या लेखिकेला त्यावेळेस या शेख महम्मदबद्दल अधिक माहिती जाणून घ्यावी असं तिला वाटलं. झुबेदा काय करते आणि त्यानंतर अधिक माहिती काढून घेण्यासाठी त्या लेखिकेने त्या शेख महम्मदला विचारलं की झुबेदा काय करते. तर त्या ठिकाणी शेख महम्मदने काय उत्तर दिले बघा, ती उत्तम शिवणकाम करते. ती आणि माझी बायको असे दोघेजणी मिळून घरी शिवणाचा व्यवसाय करतात. आणि त्यावेळेस त्या शेख महम्मदने सांगितलं की झुबेदा ही शिवणकामाचा व्यवसाय करते, माझी पत्नी आणि झुबेदा या दोघी मिळून या घरामध्ये शिवणकामाचा व्यवसाय करतात. अल्लाची मेहरबानी आहे, आमचं छोटंसं भाड्याचं घर आहे, आम्ही समाधानी आहोत. आणि त्यावेळेस हा शेख महम्मद सांगतो की या परमेश्वराची या अल्लाची आमच्यावरती कृपा आहे आणि आमचं कुटुंब अतिशय सुखी आणि समाधानी अशा प्रकारचं आहे. त्याचं ते उत्तर माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं आणि ज्यावेळेस त्याने सांगितलं की अल्लाच्या कृपेने आम्ही खूप समाधानी आहोत आणि हे उत्तर त्या लेखिकेच्या मनाला खूप स्पर्श करून गेलं. आजकालच्या जगात समाधान हा शब्द तसा दुर्मिळ झाला आहे. लेखक सांगतायत की समाधान हा ही गोष्ट किंवा हा शब्द आपल्याला आजकाल दिसून येत नाही. प्रत्येक माणूस सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत
पैशाच्या मागे धावत असतो आणि आजला 100 रुपये मिळाले तर उद्या 200 रुपये कसे मिळतील हा तो प्रयत्न करत असतो. म्हणजेच काय, तो नेहमी अधिक पैसे आपल्याला कसे मिळतील याकडे तो धावत असतो. म्हणजेच काय, तो प्रत्येक वेळेस समाधान मानेलच असं नाही, हा माणूस समाधानी आपल्याला दिसत नाही. तर ज्यावेळेस हा शेख मोहम्मद सांगतो की आमचं कुटुंब अल्लाच्या कृपेने खूप समाधान आहे, तर त्यावेळेस लेखिकेला अतिशय हे उत्तर ऐकून चांगलं वाटतं. आजकालच्या जगात समाधान शब्द तसा दुर्मिळ झाला आहे. असेच काही महिने लोटले आणि एक दिवस शेखचा मला फोन आला, मॅडम या खेपेला मला तुम्ही चेक ॲडव्हान्समध्ये देऊ शकाल का? आता खेपेला खेपेला म्हणजे या वेळेला, खेपेला म्हणजे वेळेला. आता ॲडव्हान्स, ॲडव्हान्स म्हणजे आगाऊ रक्कम, ॲडव्हान्स म्हणजे आगाऊ रक्कम. तर एक दिवस लेखिका सांगते की मला अचानक ह्या शेख मोहम्मदचा फोन आला आणि फोनवर त्याने सांगितलं की मॅडम यावेळेचा चेक मला तुम्ही आगाऊ द्याल का, मला ॲडव्हान्समध्ये हा चेक तुम्ही देऊ शकाल का? बघा, का बरं शेख, काही खास कारण? ज्यावेळेस हा फोन त्या लेखिकेला आला तर त्यावेळेस लेखिकेने त्याला विचारलं, असं का आपला हा चेक ॲडव्हान्समध्ये का पाहिजे? तर त्यावेळेस हा शेख मोहम्मद काय म्हणतोय बघा, होय मॅडम झुबेद्याला कॅन्सर झाला आहे, उद्या तिचं ऑपरेशन आहे, आता कॅन्सर. कॅन्सर म्हणजे कर्करोग, कॅन्सर म्हणजे कर्करोग. त्यावेळेस हा शेख मोहम्मद त्या लेखिकेला सांगतो, होय मॅडम माझी जी बहीण झुबेद आहे त्या झुबेद्याला कर्करोग झाला आहे, कॅन्सर झाला आहे आणि तिचं आता ऑपरेशन आहे आणि त्यामुळे मला पैशांची आवश्यकता आहे आणि त्यासाठी मला ॲडव्हान्समध्ये पैसे पाहिजेत. मी ताबडतोब ऑफिसात निरोप ठेवून चेक त्याच्या घरी लगेच पाठवून दिला, पण त्याच्याबद्दल मनात विचार येऊन मन उदास झालं. आणि ज्यावेळेस या शेख मोहम्मदचा फोन त्या लेखिकेला गेला तर लेखिकेने त्वरित पैशाची व्यवस्था केली, चेक त्या शेख मोहम्मदच्या घरी पोचवला. आणि ज्यावेळेस त्या लेखिकेने ही बातमी, वाईट बातमी ऐकली तर त्यावेळेस त्या लेखिकेला खूप वाईट वाटलं, त्या लेखिकेचं मन खूप उदास झालं. त्या ऑपरेशनचा खर्च भरपूर येणार होता, ती रक्कम जमा करण्यासाठी शेखची नक्कीच खूप धावपळ चालू असणार, पण तरीही त्यांना माझ्याकडे पैसे मागितले नव्हते. बघा, या ठिकाणी लेखिका सांगते की त्या शेख मोहम्मदच्या बहिणीला कॅन्सर झाला होता आणि त्या ऑपरेशनसाठी खूप सारा पैसा त्या ठिकाणी खर्च होणार होता आणि तरीसुद्धा त्या शेख मोहम्मदने त्या लेखिकेकडे खूप पैसे मागितले नव्हते, केवळ त्या शेख मोहम्मदला जेवढी रक्कम त्या वयांच्या माध्यमातून मिळणार होती तेवढीच रक्कम त्या शेख मोहम्मदने लेखिकेकडे मागितली होती आणि याचं आश्चर्य या लेखिकेला वाटलं होतं. त्या ऑपरेशनचा खर्च भरपूर येणार होता, ती रक्कम जमा करण्यासाठी शेखची नक्कीच खूप धावपळ चालू असणार, पण तरीही त्यानं माझ्याकडे पैसे मागितले नव्हते. अनुभवानं मला बरंच काही शिकवलं आहे. आपल्याला स्वतःच्या हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये लपवून गोरगरिबांसाठी निधी गोळा करायला आलेल्या बायका मी पाहिल्या आहेत. तर त्या ठिकाणी लेखिका म्हणते की अनुभवानं, अनुभव हा आपल्या आयुष्यातील खूप मोठा गुरु असतो आणि अनुभवानं मला खूप काही शिकवलेलं आहे आणि त्या अनुभवामध्ये असे अनेक वाईट अनुभव आलेले आहेत की स्वतःच्या जवळ पैसे असतानासुद्धा अनेक जण पैसे मागताना त्यांना दिलेलं आहे. तर पहिलं उदाहरण बघा, त्या काय देतात की स्वतःच्या हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये लपवून गोरगरिबांसाठी निधी गोळा करायला आलेल्या बायका आम्ही पाहिल्या आहेत. आणि म्हणजे स्वतःच्या कुड्या कारण खायचा दागिना पर्समध्ये लपवून गोरगरिबांसाठी निधी गोळा करण्यासाठी आलेल्या बायका आम्ही त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत असे लेखिका म्हणत आहेत. आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ती मुलं अनाथ असल्याचं सांगताना चांगल्या सदन कुटुंबातल्या आईवडिलांना मी पाहिलं आहे. तर त्या ठिकाणी लेखिका सांगत आहेत की स्वतःची परिस्थिती चांगली असतानासुद्धा मुलांना अनाथ भासवून त्या ठिकाणी मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न करताना अनेक धनिक श्रीमंत लोक मी पाहिलेले आहेत. कितीतरी माणसं फाउंडेशनकडून मदत पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या आईला निराधार ठरवून मोकळे होतात हेही मी पाहिलं आहे. आणि त्याच प्रकारे त्यांनी तिसरं उदाहरण सांगितलं आहे की फाउंडेशनकडून एका सेवाभावी संस्थेकडून काही पैसे मिळण्यासाठी आपल्या आईला निराधार ठरवणारी मी माणसं या जगामध्ये पाहिली आहे. तर अशा प्रकारची त्यांनी 3 उदाहरणं आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहेत की स्वतःची परिस्थिती चांगली असतानासुद्धा त्या ठिकाणी पैसे मागण्याकडे माणसाचा कल या ठिकाणी दिसलेला आहे अशा या ठिकाणी लेखिका सांगतात.
जर एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती आयुष्यातून उठेल असं आम्हाला ज्या कुणाबद्दल वाटेल त्यालाच फाउंडेशन मदत करेल असा माझा नेहमी आग्रह असतो. आणि या ठिकाणी लगेच सांगतायत की ज्या माणसांची खरोखरचीच परिस्थिती अतिशय कठीण आहे, जी माणसं आयुष्यातून खरोखर उठणार आहेत, अशाच माणसांना आपल्या फाउंडेशनकडून मदत मिळाली पाहिजे हा त्यांचा नेहमीच आग्रह असे. मी शेखला फोन केला. शेख मला एक सांग, या ऑपरेशनच्या पैशाची काय व्यवस्था केली आहेस तू? आणि ज्यावेळेस त्या लेखिकेला कळालं की या शेख महम्मदवरती वाईट प्रसंग आलेला आहे, शेख महम्मदच्या बहिणीचं जुबेदाचं त्या ठिकाणी ऑपरेशन आहे, इथला कर्करोग झाला आहे, तर त्यावेळेस त्या लेखिकेने आपुलकीनं त्या शेख महम्मदला फोन केला आहे आणि त्या लेखिकेने विचारलेलं आहे की शेख महम्मद तुला या ऑपरेशनसाठी किती खर्च येणार आहे ते तू मला सांग, तू या ऑपरेशनसाठी कोणती व्यवस्था केली आहेस ते मला सांग. मॅडम, मी जुबेदाचे आणि माझ्या बायकोचे सगळे दागिने विकले आहेत, शिवाय बँकेकडूनही थोडं कर्ज घेतलं आहे. ज्यावेळेस या लेखिकेला कळतं की शेख महम्मदवरती खूप वाईट प्रसंग आला आहे, तर त्यावेळेस ती लेखिका त्या शेख महम्मदला फोन करते आणि विचारते, तर त्यावेळेस तो शेख महम्मद सांगतो की मॅडम, मी माझ्या पत्नीचे व जुबेदाचे सगळे दागिने विकले आहेत आणि त्याचबरोबर मी बँकेतून काही कर्ज घेतलेलं आहे, अशा प्रकारे मी या जुबेदाच्या शस्त्रक्रियेची व्यवस्था केलेली आहे, पैशांची व्यवस्था केलेली आहे. त्यावेळेस मॅडम काय म्हणतात, बघा शेख, तू आम्हाला का नाही मदतीसाठी विचारलंस? त्यावेळेस लेखिका त्या शेख महम्मदला म्हणतात की शेख, तू यावेळेस तुझ्यावरती एवढा असा मोठा प्रसंग आलेला आहे आणि तू आम्हाला का विचारलं नाहीस? तर त्यावेळेस हा शेख महम्मद काय म्हणतो, बघा मॅडम, मला निदान एवढं तरी परवडतं आहे, पण आणखी कित्येक लोक आमच्याहूनही गरीब असतात, माझ्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. आणि यावेळेस हा शेख महम्मद त्या लेखिकेला उत्तर देतो की मॅडम, किमान मला एवढं तरी परवडतं आहे, मी या ठिकाणी पैशाची व्यवस्था करू शकतो आहे, परंतु माझ्यापेक्षासुद्धा अशी काही माणसं आहेत जी या जगामध्ये त्यांचं कोणी नाही आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय गरिबीची आहे आणि त्यांच्यासाठी या पैशांची अतिशय गरज आहे, त्यामुळे मी या ठिकाणी थोडीशी व्यवस्था करू शकलो आहे, परंतु या जगामध्ये जी काही अशी माणसं आहेत की जी माणसं पैशाची व्यवस्था करू शकत नाहीत, अशांसाठी तुम्ही मदत करा, त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. त्याचं ते उत्तर ऐकून मन हेलावलं. जास्त काही न बोलता मी त्याला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलची सर्व कागदपत्र घेऊन येण्यास सांगितलं. मी त्याला पुढे काही बोलायची संधीच दिली नाही आणि त्यानंतर त्या शेखनं जे उत्तर दिलं होतं की माझ्यापेक्षा या ठिकाणी अशी काही माणसं आहेत की त्यांना जास्त पैशाची गरज आहे, माझ्याहूनही अतिशय गरीब माणसं या जगामध्ये आहेत आणि त्यांना तुम्ही मदत करावी, आणि हे उत्तर ऐकून त्या लेखिकेचं मन हेलावलं. लेखिकेने कोणताही विचार न करता त्या शेख महम्मदला निरोप पाठवला की तू उद्या ऑफिसमध्ये ये आणि जो मी या ठिकाणी चेक काढलेला आहे तो चेक तू घेऊन जा. ज्यावेळेस त्या लेखिकेने त्या शेख महम्मदला विचारलं की त्या ऑपरेशनला किती खर्च येणार आहे, तर त्यावेळेस त्या शेख महम्मदने जे उत्तर दिलं ते उत्तर ऐकून त्या लेखिकेचं मन खूप हेलावलं आणि त्यानंतर त्या लेखिकेने त्या शेख महम्मदला सांगितलं की ऑपरेशनला येणारा खर्च, त्या ठिकाणी लागणारी जी कागदपत्रं आहेत ती कागदपत्रं तू माझ्या ऑफिसमध्ये घेऊन ये. आणि त्यानंतर त्या लेखिकेने त्या शेख महम्मदला आणखी बोलण्याची संधीच दिली नाही. तर आज आपण इथपर्यंतचा पाठ पाहणार आहोत. पाठामध्ये आपण कोणती माहिती पाहिलेली आहे, तर माणसामध्ये असलेली माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती आणि इतरांची दुःख जाणून घेण्याविषयी जी माणसाची वृत्ती आहे ती वृत्ती प्रत्येक माणसामध्ये दिसून आली पाहिजे. या सलाम नमस्ते या पाठामध्ये ज्या दोन व्यक्तिरेखा आहेत, महत्त्वाची व्यक्तिरेखा म्हणजे शेख महम्मद आणि जुबेदा, या दोन अशा व्यक्तिरेखा आहेत की या दोन व्यक्तिरेखांमध्ये हे सगळे गुण आपल्याला पाहावयास मिळतात. शेख महम्मदचं एक छोटंसं दुकान आहे आणि तो किरकोळीनं वया विक्री करायचा आणि त्या दुकानामधून लेखिका नेहमी जून महिन्यामध्ये मोठ्या संख्येने वह्या विकत घ्यायची आणि तेथील गरीब मुलांना त्या वह्या वाटल्या जायच्या. आणि अशा प्रकारे हा शेख महम्मद नेहमी त्या लेखिकेच्या ऑफिसमधून चेक घ्यायचा. आणि अशाच प्रकारे एक दिवस हा शेख महम्मद त्या ऑफिसमध्ये गेला होता आणि त्यावेळेस सगळी माणसं त्यातील मिठाई खात होती आणि त्यावेळेस त्या लेखिकेने थोडीशी मिठाई त्या शेख महम्मदच्या हातावर ठेवली आणि शेख महम्मदने त्यावेळेस ती मिठाई खाल्ली नाही, ती तशीच हातामध्ये ठेवली. तर त्यावेळेस त्या लेखिकेने विचारलं की महम्मद, तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का? तर त्यावेळेस त्याने सांगितलं नाही, माझ्या घरी जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना ही मिठाई मला घेऊन जायची आहे. तर त्यावेळेस त्या लेखिकेने त्या शेख महम्मदची विचारपूस केली की घरी किती मुलं आहेत, तर त्यावेळेस सांगतो की माझ्या घरामध्ये माझी एक मुलगी आणि जी माझी बहीण जुबेदा आहे तिची एक मुलगी आहे. आणि त्यावेळेस तो घरची सगळी परिस्थिती त्या ठिकाणी कथन करतो.
तो सांगतो की माझी बहीण जुबेदा व माझी पत्नी ही शिवणकामाचा व्यवसाय करतात आणि अचानकपणे एक दिवस त्या चेक मोहम्मदचा लेखिकेला फोन येतो की यावेळेस तुम्ही मला चेक ॲडव्हान्समध्ये देऊ शकाल का। तर त्यावेळेस ती लेखिका त्या शेख मोहम्मदकडे विचारपूस करते की तुला आगाऊ रक्कम का पाहिजे। तर त्यावेळेस तो सांगतो की जुबेदा ही जी माझी बहीण आहे तिला कर्करोग झालेला आहे, कॅन्सर झालेला आहे आणि तिच्या ऑपरेशनचा खर्च खूप मोठा आहे, त्यासाठी मला आगाऊ रक्कम त्या ठिकाणी पाहिजे। तर त्यावेळेस ही जी वेळेस बातमी, ही वाईट बातमी ज्यावेळेस त्या लेखिकेला समजते तर त्यावेळेस ती चांगली विचारपूस करते आणि ती सांगते की तू आमच्याकडे अधिक पैसे का मागितले नाहीस। तर त्यावेळेस तो शेख मोहम्मद सांगतो की माझ्यापेक्षासुद्धा अतिशय गरीब माणसं या जगामध्ये आहेत, म्हणूनच खऱ्या अर्थानं तुमची गरज आहे, त्यांना तुम्ही मदत करा। तर हे उत्तर ऐकल्यानंतर त्या लेखिकेचं मन हेलावतं आणि ती लेखिका म्हणते की या ऑपरेशनसाठी जो काही खर्च येणार आहे तो खर्च तू मला सांग, सगळी कागदपत्रं जी लागणार आहेत ती घेऊन ऑफिसमध्ये ये। आणि या ठिकाणी त्या शेख मोहम्मदला ती लेखिका मदत करू इच्छित असते आणि त्या शेख मोहम्मदला ती पुढे काही बोलण्याची संधीच देत नाही। इथपर्यंत आपण हा पाठ पाहिलेला आहे, उर्वरित पाठ आपण पुढील तास एकेला पाहू। धन्यवाद।